काँग्रेसनं राज्यातल्या दोन जागांवरच्या उमेदवारांची घोषणा केली आहे आणि यामध्ये धुळे आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा समावेश आहे. धुळ्यामधून डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर जालन्यामधून डॉक्टर कल्याण काळेंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे. भाजपचं जरी आव्हान असेल परंतु काँग्रेस पक्ष जो आहे त्या पक्षाने स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे देशाला आणि त्यांचे सर्वधर्म समभाव हे जे आहे तर त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे काम करू. आणि मला प्रशासकीय अनुभव आहे. मी 15 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष महापौर होते, आमदार होते, त्याचप्रमाणे आरोग्य आणि अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री होते, धुळ्याची मी पालकमंत्री होते. मला कामाचा अनुभव आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. इनकी लड़त होना रहा है. अपन पाहूया धुळ्यामधला, धुळ्यातली ही बिग फाईट पहा. डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात आहेत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव. जालन्यामधली लढत आहे दानवे विरुद्ध काळे. भाजपकडून आहेत रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून कल्याण काळे. अशी ही दुरंगी लढत असेल.